नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2, त्यामधील भूमितीतील मूलभूत संबोध या घटकातील सराव संच 1.1 मधील प्रश्न 2. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. दुसरा प्रश्न आहे बघा, बिंदू ए चा निर्देशक एक्स आणि बिंदू बी चा निर्देशक वाय आहे, तर पुढील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा. ठीक आहे, बिंदू ए चा निर्देशक एक्स असणार आहे, बिंदू बी चा निर्देशक वाय असणार आहे, आणि आपल्याला एक्स म्हणजे किती, वाय म्हणजे किती या किमती दिल्या जातील आणि त्याच्यावरून डिस्टन्स ए बी काढायचे. अतिशय सोपा प्रश्न सोडवूया. बघा, पहिला उपप्रश्न आहे, एक्स बरोबर 1 दिलेला आहे, वाय बरोबर 7, 1 आणि 7. ठीक आहे, म्हणून बिंदू ए चा निर्देशक 1 दिसतोय तुम्हाला आणि बिंदू बी चा निर्देशक 7 आहे, कारण एक्स हा ए चा निर्देशक आहे आणि वाय हा बी चा निर्देशक आहे. म्हणून या ठिकाणी मी म्हटलं बिंदू ए चा निर्देशक 1 आहे, बिंदू बी चा निर्देशक 7 आहे. मोठं कोण आहे? 7. 7 मोठे 1 पेक्षा. म्हणून अंतर काढत असताना आपण काय करतो, मोठ्यातून लहान वजा करत असतो, वजाबाकीची क्रिया करत असतो. या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा 1 म्हणजे 6, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 6. पहिला उपप्रश्न झाला, पटकन झाला. दुसरं, एक्स बरोबर 6, वाय बरोबर -2. ठीक आहे, बिंदू ए चा निर्देशक 6 आहे, बिंदू बी चा निर्देशक -2 आहे. ठीक आहे, 6 मोठे -2 पेक्षा. 6 हे काय आहे? धन संख्या. -2 या ठिकाणी ऋण संख्या. ऋण संख्येपेक्षा धन संख्या केव्हाही मोठी असते, म्हणून 6 मोठे -2 पेक्षा. मग डिस्टन्स ए बी काढत असताना आपल्याला काय करायला लागेल, या 6 मधून हे -2 वजा करायला लागतील. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 6 वजा कंसात वजा 2 लिहिलेला आहे, -2 लिहिलेला. मग वजा गुणिले वजा अधिक होतात, म्हणून 6 अधिक 2 बरोबर 8. 8 हे काय आहे? डिस्टन्स ए बी. ठीक आहे, झालं दुसरा उपप्रश्न झाला. तिसरं, एक्स बरोबर -3, वाय बरोबर 7. ठीक आहे, बिंदू ए चा निर्देशक -3 आहे, बरोबर बिंदू बी चा निर्देशक 7 आहे. पहिली पायरी काय, या दोघातलं मोठं कोण आहे? 7 मोठे -3 पेक्षा. 7 धन संख्या आहे, -3 ऋण आहे. धन संख्या ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 7 मोठे -3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा कंसात वजा 3. अंतर काढायचे म्हणजे वजाबाकी करायची. आता इथं बघा, इथे वजा आहे, कंसात वजा 3 आहे, वजा गुणिले वजा अधिक होतात, म्हणून 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणजेच हे 10 काय आले? डिस्टन्स ए बी. झाला तिसरा उपप्रश्न. चौथा, एक्स बरोबर -4, वाय बरोबर -5. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बिंदू ए चा निर्देशक -4 आहे, बिंदू बी चा निर्देशक -5 आहे. म्हणून बघा, या ठिकाणी -4 मोठे -5 पेक्षा. पहिल्यांदा लहान मोठेपणा ठरवावा लागतो ना. तुम्हाला माहितीये संख्या रेषेमध्ये -4 ही उजव्या बाजूला आहे आणि -5 ही त्याच्या डाव्या बाजूला आहे. जसजसं संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जाल तसतशी संख्या लहान होत जाते, म्हणजेच -4 ही -5 पेक्षा मोठी आहे. म्हणजे या -4 मधून हे -5 वजा करायला लागतील तुम्हाला डिस्टन्स ए बी काढायचं असेल तर. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर -4 वजा कंसात वजा 5. -4 मध्ये बदल होणार नाही, परंतु इथे वजा गुणिले वजा अधिक होईल, म्हणजेच -4 अधिक 5. एकाचं चिन्ह ऋण आहे, एकाचं चिन्ह धन आहे, अशा वेळेला आपण काय करतो, वजाबाकी करतो, मोठ्यातून लहान वजा करतो, चिन्ह मोठ्याचा देतो. मोठी संख्या 5 आहे, 5 तून 4 गेले 1, 5 ही धन संख्या आहे, ती चिन्ह देण्याची गरज नाही आहे, म्हणजेच 1. डिस्टन्स ए बी किती आलं? 1. चौथा उपप्रश्न झाला. पाचवा, एक्स बरोबर -3, वाय बरोबर -6. ठीक आहे, एक्स बरोबर -3 आणि वाय बरोबर -6. मग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा निर्देशक, बिंदू ए चा निर्देशक -3 आहे व बिंदू बी चा निर्देशक -6 आहे, यांच्यात लहान मोठेपणा ठरवायला लागेल. -3 हे -6 पेक्षा मोठे आहेत, तुम्हाला माहितीये संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जसं आपण जाऊ तसतशी संख्येचं मूल्य कमी होत जातं, संख्या रेषेच्या उजव्या बाजूला जाऊ तसतसं संख्येचं मूल्य वाढत जातं. -3 ही -6 च्या उजव्या बाजूला आहे, म्हणून -3 मोठी आहे.
ठीक आहे. मग आता डिस्टन्स ए बी बरोबर ऋण 3 वजा कंसात वजा 6. हे तुम्हाला माहिती आहे की वजाबाकी करायची असते, मोठ्यातून लहान वजा करतो आपण. म्हणजे ऋण 3 आहे तसंच येईल, वजा गुणिले वजा अधिक येईल, म्हणून ऋण 3 अधिक 6. मग एकाचं चिन्ह ऋण आहे, एकाचं चिन्ह धन आहे, तर तुम्ही काय करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आणि चिन्ह मोठ्या संख्येचं देणार. मग 6 तून 3 गेले, राहिले 3, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 3. आणि लक्षात, पाचवाही उपप्रश्न झाला. आता 6वा उपप्रश्न, एक्स बरोबर 4 आणि वाय बरोबर ऋण 8. ठीक आहे. आता बघा, बिंदू ए चा निर्देशक 4 व बिंदू बी चा निर्देशक ऋण 8 आहे. ठीक आहे. आता याच्यात लहान मोठेपणा ठरवा. 4 मोठे ऋण 8 पेक्षा का? 4 ही धन संख्या आहे, ऋण 8 ही ऋण संख्या. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठीच असते, म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर 4 वजा कंसात वजा 8. हे अंतर काढायचं म्हणजे वजा बाकी करायचे, मोठ्यातून लहान वजा करायचे. हे 4 आहे तसेच येईल, पण वजा गुणिले वजा अधिक होईल ना, म्हणून 4 अधिक 8 बरोबर 12, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 12. आलं लक्षात? धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.